नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त म्हणजे ना स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट महाराष्ट्र बोर्ड क्लास नाईन सायन्स चाप्टर नंबर नाईन लेक्चर नंबर थ्री ओके तर जर लेक्चर नंबर वन बघितलं नसेल लेक्चर नंबर टू बघितलं नसेल तर बघा अदरवाइज तुम्हाला घंटा काही समजणार नाही आहे ओके तर चला आपण सुरू करूयात तर आता आपल्याला बघायचं आहे नेसेसरी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ओके नेसेसरी टू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ओके नेसेसरी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तर चला सुरू करूयात बघा काय आहे तर बघा आता आपण आतापासून जे आपण मागितल्या ले ले लेक्चरमध्ये जे कीर्तन पाहिलं की याच्यापासून हे बनत आहे त्याच्यापासून ते बनतंय मग हे सगळं कांड कुठेतरी थांबलं पाहिजे बरोबर हे कुठेतरी आपण मॅनेज केलं पाहिजे बरोबर तर हे जे काही इन्व्हायरमेंट आहे ते इन्व्हायरमेंट जे आहे तर ते क्लीन झालं पाहिजे कुठेतरी बरोबर याची आता आपल्याला पाहायचं आहे की सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट सॉलिड वेस्ट मॅनेज कसं करायचं ओके तर याचं नेमकं गरज काय आहे याची आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेज का करायचं या आपल्याला कमी करायचं आहे या कमी किंवा आपल्याला कमी प्रोड्यूस करायचा आहे याच्यातून ओके तर तर हे कमी करायचं आहे आपल्याला आणि सर्वात नेसेसिटी काय आहे की बघा कंट्रोलिंग पोल्युशन हे जे पोल्युशन आहे हे जे इन्व्हायरमेंट पोल्युशन आहे हे पोल्युशन याला तर कंट्रोल करायचं आहे आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सुका कचरा ओला कचरा त्यानंतर जे काही हे आहेत प्रड्युसिंग ते, ते आपल्याला आप कंट्रोल करायचे कंट्रोलिंग पोल्युशन आपल्याला पोल्युशन जे आहे कंट्रोल करायचं आहे याला जर आपण कंट्रोल केलं तर सॉलिड वेस्ट कंट्रोल सुका कचरा ओला कचरा प्रड्यूस नाही केला तर पोल्युशन होणार नाही बरोबर तर, तर खूप सारे पोल्युशन्स कंट्रोल होईल त्यामुळे अर्थ देखील आ, क्लीन होईल त्याच्यामुळं आपण देखील हेल्दी लाईफ आणि हॅप्पी लाईफ जगू शकतो ओके तर त्यानंतर बघणार आहोत आपण हे जे काही हे आहेत तर सेवन प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ओके सेवन प्रिन्सिपल्स बघणार आहोत आपण आता सेवन प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बरोबर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे ओके तुम्ही बुकमध्ये आय एम पी करून ठेवा आय एम पी करून ठेवा हा टॉपिक खरंच इम्पॉर्टंट आहे ओके तर बघा फर्स्ट आहे रिड्यूसिंग याच्या नावातच लफडा आहे याच्या नावातच याचं लफडा आहे कळलं असेल की काय रिड्यूस करायचं आहे जर असे मटेरियल पुन्हा पुन्हा आपण यूज करत असो समजा पॉलिथीन आहे पॉलिथीन प्लास्टिक बॅग हे जे, जे ही, आ, ही हे, आपन, आ, हे जे जे काही हे आहे हे जर आपण हे जे प्लॅस्टिक बॅग्स आहेत हे जर आपण फेकून देऊ नका याचा जर आपण यूज केला तर यूज केला कोणतेही काय म्हणतोय मी बघा काय म्हणतोय कोणतेही सामान येऊन द्या ते फेकून देऊ नका कशाला फेकून देता ते पुन्हा पुन्हा यूज करा जसं की प्लॅस्टिकची बॅग्स बघा प्लॅस्टिकची बॅग्स जी आहे ती आपण पुन्हा यूज केली तर ते चांगलंच आहे की डबल घेणं पुन्हा तेच हे इन्व्हायरमेंट आता पुढं आपण बघणार आहोत प्लॅस्टिकची बॅग्स वगैरे किती जे शंभर दीडशे वर्ष लागतात की हे जे प्लॅस्टिकचे बॅग्स आहेत ते नॅचरली डिकम्पोज होण्यासाठी बघणार आहोत आपण ते देखील पुढं तर हे जे हे जे प्लॅस्टिक बॅग आहे ते रिड्यूज करू शकतो आपण फेकून द्यायचे नाही ओके ओके बॉस कळ नंतर आहे रिफ्यूज दुसरा आहे रिफ्यूज याला डायरेक्ट अवॉइड करायचं आहे बरोबर एखादं म्हणाले की कॅरी बॅग घे नाही त्याला सांगायचं आम्ही सायन्सचे स्टुडंट आहेत आम्ही सायन्स शिकलो आहेत आम्हाला ते जे आहे ते नको आहे ओके आ, ते जे आहे प्लास्टिक बॅग जे आहे तर ते प्लास्टिक बॅग वगैरे जे तर प्लॅस्टिक बॅग्स वगैरे ते जे आहे ते अवॉइड करायचं एखादं म्हणलं की कॅरी बॅगची बॅग पिशवी घे तर त्याला सांगायचं की दादा नको आहे आम्ही सायन्सचे स्टुडंट आहेत आम्ही माहिती आहे आम्हाला प्लॅस्टिकची नको आम्हाला कपड्याची पिशवी द्या याच्यामुळे इन्व्हायरमेंटला खूप धोका होतोय त्याच्यामुळे ही जी आहे प्लॅस्टिक बॅग आहे ती नॉन डिग्रेडेबल असते आणि हे होत नाहीये ओके डिकंपोज होत नाही ओके तर दुस लोकांना अवेअरनेस देखील द्या ओके त्यानंतर आहे रिसायकल रिसायकल बघा रिसायकल काय आहे तर रिसायकल आपण बघणार आहोत आता बघा रिसायकल जे आहे हे रिसायकल जे आहे हे प्रोड्युसिंग यूज हे जे आहे रिसायकल हे खूप साऱ्या वस्तू अशा आहेत की ज्या आपण रिसायकल करू शकतो ओके प्रोड्युसिंग ऑफ युजफुल आर्टिकल बाय ओके हे जे आहे ते हे यूजफुल आहे आपल्यासाठी जसं की फॉर एक्झाम्पल बघा सॉलिड वेस्ट जे आहे फॉर एक्झाम्पल पेपर आ, ग्लास हे जे आहे हे आपण त्याला रिड्यूस करू शकतो ओके हे सगळं आपण रिसायकल करू शकतो कसं बघा रिसायकल करून आपण नवीन वस्तू तयार करू शकतो यूज करू शकतो ओके सो त्यानंतर आहे रिथिंग रिथिंग बघा का करायचं आहे आपल्याला रिथिंग म्हणजे का करायचं आहे कशामुळं करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की पुन्हा पुन्हा विचारला पाहिजे की आपल्याला कशासाठी करायचं आहे का करायचं आहे हे करून आपण नवीन गोष्ट काय करू शकतो का नवीन काही टेक्निक लावू शकतो का कसं सॉलिड वेस्ट आपण मॅनेज करू शकतो कसं सॉलिड वेस्ट आपण रिड्यूस करू शकतो हे पुन्हा पुन्हा विचार करायचं आहे ओके सो so, त्यानंतर आहे आपला त्यानंतर आहे रिड्युसिंग 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 बघा कमीत कमी वापर करा ओके याचा जे आहे याचा अवॉइड करा याला आणि हे जे आहे याचा असा प्रयत्न करा की याचा कमीत कमी वापर करावा असं काहीतरी करायचं आहे आणि याचे जे काही याचं लफडं दुसऱ्यांना सांगा याचे जे काही अवेअरनेस आहे ते दुसऱ्यांना सांगा अवेअरनेस करा आणि यामुळं जी वेस्ट वेस्ट होऊ नये म्हणून याची काळजी घ्या ओके सो हेच आहे मध्ये त्यानंतर आहे रिसर्च बघा रिसर्च आता आपण बघत आहोत रिसर्च ओके बघा रिसर्च करायचं का बघा नॉर्मली काय असतं की काही असे बघा हे जे रिसर्च तर काही अल्ट असे अल्टरनेटिव सबस्टन्स जर आपल्याला मिळाले प्लास्टिक यूज नाही करायचं आपण म्हणतो बरोबर तर प्लास्टिकला जर अल्टरनेटिव्ह मिळाला आपल्याला प्लॅस्टिकसारखाच एखादा मजबूत टाईपचा सबस्टन्स मिळाला तर आपण प्लास्टिक, प्लास्टिक, आप प्लास्टिक कर चाँग चाँग आप यूज करायचं सोडणार बरोबर जोपर्यंत दुसरा तशा सारखा जर सबस्टन्स मिळत नाही तोपर्यंत तो आपण ते यूज करणार ओके तर हे जे तसे टाईप त्यातून आपल्याला काही सायंटिस्ट जे आहेत ते रिसर्च करत आहेत त्याच्यावर आणि याकरिता सायंटिस्ट खूप सारे कष्ट करत आहेत तर काही नवीन टेक्नॉलॉजी मिळते याच्यासाठी त्यानंतर ता आहे रि रिसॉल्युशन अँड रेग्युलेशन रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस तर बघा हे जे काही फॉलो रूल जे रूल्स फॉलो जे आहेत तर ते करायचे आहे रूल फॉलो लॉ आणि रूल जे आहेत ते फॉलो करायचे आहेत आणि जे रिलेटिव्ह आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना सांगा की कशा पद्धतीनं हे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे ते करायचं त्यांना मोटिवेट करा आणि दुसऱ्यांना देखील सेम मोटिवेट करा की कशा पद्धतीनं इन्व्हायरमेंटसाठी ते घातक आहे कशा पद्धतीनं ते हे आहे सोबत प्लॅस्टिक बॅग कशा पद्धतीनं घातक आहे ते देखील सांगा याला नेचरला कशा पद्धतीनं हे होतं घा घातक होतं आणि तेच नंतर आपल्याला देखील कशा पद्धतीने ते आजार होतात याच्यामुळे ते देखील सांगा ओके सो नेक्स्ट आहेत काही बेसिक हॅबिट्स आहेत ओके सम बेसिक हॅबिट्स ते आपण बघणार आहोत तर बघा चला बघूयात आपण काही बेसिक हॅबिट्स नेटेड मध्ये काही बेसिक हॅबिट्स जे आहेत ते आपण बघत आहोत आपण वेस्ट मॅनेजमेंटच्या हेल तर बघा याच्यातून जे आहे तर हे वेस्ट मॅनेजमेंट आपण रिड्यूस करू शकतो हे जे आहे ते आपण बघितलेलं आहे की यूज अँड थ्रू जे आहे तर बघा यूज अँड थ्रू जे आहे तर ते कमीत कमी करायचं अवॉइड करायचं जास्त आणि जे रूल्स आहेत तर ते हे करायचे थ्री मंत्र आहेत तर रिड्युसिंग वेस्ट मॅनेजमेंट त्यानंतर रिसायकल आणि जे काहीही आहे त्याला कमी करणे हे वगैरे आहेत ओके okay, तर बघा आता, तर आता हे जे प्लॅस्टिक्स याला नेचरमध्ये तर बघा आता आपण हे बघणार आहोत की प्लॅस्टिक जे आहे तर ते डिकम्पोज कशा पद्धतीनं होतात तर जे नेचरमध्ये डिकम्पोज कशा पद्धतीनं कधी होतात ते बघणार आहोत ओके याला नेचर पद्धतीनं डिग्रेट होण्यासाठी किती टाईम लागतो हे आपण पाहूयात तर बघा की बनाना आ, पेलिंग ओके म्हणजे बनाना पेलिंग म्हणजे जे हे आहे बना केळ्याच्या जे काही साल्ट आहे ते फेकून दिल्यावर त्याला डिग्रेट होण्यासाठी तीन ते चार वीक्स लागतात तीन ते चार आठवडे लागतात ओके त्यानंतर ते काय होतं तीन ते चार आठवड्यानंतर तेव्हा ते ॲटोमॅटिक डी सडणार ओके मायक्रो मायक्रोऑर्गॅनिजम आहे त्याला खाऊन टाकणार ओके त्यानंतर आहे क्लोथिंग बॅग क्लोज बॅग्स ओके हे जे या okay, आहे याला जे आहे क्लु बॅग जे कपड्याच्या वस्तू असतात त्याला एक महिना डिकम्पोज होण्यासाठी लागतो ओके त्यानंतर आहे रिंग तर आ, हे जे आहे हे रिंग मटेरियल जे आहेत याला या रिंग्स याला पाच महिने लागतात डिग्रीट होण्यासाठी त्यानंतर जे आहे नॅचरली ओके okay, सो so त्यानंतर आहे वुडन स्टोर वुडन मटेरियल ओके okay, वुडन स्टोर तर याला जे आहे तर याला वन इयर लागतात जे लाकडाच्या वस्तू असतात तर त्याला जे सॉरी वुडन उडन तर त्याला एक वर्ष लागतं जसं की श्वटर सो केस वगैरे हे जे वुडन मटेरियल आहे यांना डिकम्पोज होण्यासाठी एक वर्ष लागतं त्यानंतर आहे उड म्हणजे लाकडाच्या लाकडाचे जे काही मटेरियल्स आहेत त्याला जे आहे दहा ते पंधरा वर्ष लागतात डिकम्पोज होण्यासाठी नॅचरली लाकडाच्या ज्या काही वस्तू आहेत त्याला पंधरा ते सोळा वर्ष लागतात ॲटोमॅटिक डिकम्पोज व्हायला ओके त्यानंतर आहे लेदर आयटम लेदर आयटम म्हणजे ज्या काही चमड्यापासून बनलेल्या वस्तू आहेत तर त्या चाळीस ते पन्नास वर्ष लागतात त्यांना डिकम्पोज होण्यासाठी बघा बाप चाळीस ते पन्नास वर्ष त्यानंतर आहे तीन केस तर याला तर अन केस याला ॲटोमॅटिकली हे होण्यासाठी पन्नास ते शंभर वर्ष लागतात ओके त्यानंतर आहे ॲल्युमिनियम केस ॲल्युमिनियम कॅनल तर ॲल्युमिनियम कॅनल जे आहे ॲल्युमिनियम कॅनल हे ॲल्युमिनियम कॅनल म्हणजे तुम्ही जे ड्रिंक्स वगैरे कोल्ड ड्रिंक वगैरे पिता त्याच्यावर एक हे असतं बघा अशा पद्धतीनं अ त्याला हां ते कोल्ड्रिंकचे जे काही कोल्ड्रिंक पिता दुसरं काही पिता का कोल्ड ड्रिंक पिता किंवा दुसरं काही पिता त्याचे काय काही असतं जातं कॅनल ॲल्युमिनियम तर त्याला दोनशे ते दोनशे पन्नास वर्ष लागतात डिकम्पोज होण्यासाठी त्यानंतर जीवचे टोपन्स असतात ना हां ते नॅच होण्यासाठी त्यानंतर तर आहे बघा सर्टेन प्लॅस्टिक बॅग प्लॅस्टिक बॅग्स जे आहेत तर त्याला टेन लॅक इयर्स लागतात बघा प्लॅस्टिक बॅग्स जे आहेत शॉक हे बघून मी शॉक झालो याला दहा लाख वर्ष लागतात नॉर्मली प्लॅस्टिक बॅग्स डिकम्पोज व्हायला कितीतरी पिढ्या जातील त्यावेळेस प्लॅस्टिक बॅग्स हे होतात बघा थर्मोकॉल जे आहे ते इनडेफिनेट ते खबर म्हणजे सांगता येत नाही खूप इंडेफिनॅट खूप वर्ष लागतात त्याला ओके तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत या तुम्हाला समजलेलं असेल तर हे अवेरनेस करा जास्त अवॉइड करा त्यानंतर आहे डिजास्टर मॅनेजमेंट डिजास्टर मॅनेजमेंट बघा टॉपिकचं नाव आहे डिजास्टर मॅनेजमेंट आपण ह्या लाईफमध्ये डिजास्टर खूप सारे बघतो डिजास्टर पाहिलं असेल ऐकलं असेल ओके तर हा डिजास्टर जे आहे हे डिजास्टर जे आहे लाईक खूप सारे आहेत मॅनमेड आहेत आणि नॅचरल आहेत ओके तर हे हा जर डिझास्टरचं याचं लफडं काय या आहे तर बेसिकली मिनिंग काय आहे बघा डिझास्टर एक अशी गोष्ट आहे की जर झाली तर जर झालं तर जितके लाईफ्स ह्युमन लाईफ ह्युमन बिंग लाईफ ॲनिमल लाईफ जीवाला धोका होऊ शकतो किंवा जी काही प्रॉपर्टी आहे ते देखील पब्लिक प्रॉपर्टी त्यानंतर जे काही हे आहे पर्सनल प्रॉपर्टी हे सर्व जे आहे ते डिस्ट्रॉय होतं आता हे जे डिस्ट्रॉय कसं होतं ह्याचे दोन म्हणजे डिझास्टर जे आहेत याचे दोन प्रकार आहेत ओके एक आहे तो म्हणजे मॅनमेड ओके आणि दुसरा आहे तो म्हणजे नॅचरल ओके सो नॅचरल आणि मॅनमेड हे दोन डिझास्टर आहेत तर मॅनमेड डिझास्टर म्हणजे जे मानवी मानवाने बनवलेले आहेत म्हणजे मानवी थोडक्यात बॉम्ब्स वगैरे जे आहेत ते ओके तर बॉम्ब वगैरे फेकतात जे आहे नॅच मॅनमेड ओके नॅचरल डिझास्टर म्हणजे काय बघा नॅचरली डिझास्टर जे आहे तर ते नॅचरली डिझास्टर जे आहे तर ते नॅ मॅनमेड डिझास्टर जे आहे खूप रिअर केसमध्ये होतात पण नॅचरल डिझास्टर जे आहे ते सारखे होत असतात ज्या ह्या ज्या नॅचरल डिझास्टर आहे त्याचं लफडं आहे की बघा आपण खूप सारे काय आहे नॅचरल डिझास्टरचं लफडं तर बघा खूप सारे आपण नाव ऐकले असेल की क्वॅक भूकंप वादळ चक्रीवादळ सायकलॉन सायकोलॉन म्हण वादळ त्याला सायकलॉन म्हणतात सुनामी क्लाउड वगैरे खूप सारे होतं ओके खूप सारे नॅचरल डिझास्टर असतात हे तुम्हाला पाहिलं देखील असेल तुम्ही याच्यामुळे मानवी हानी होते पण सोबत जे काही ॲनिमल्स आहेत प्लांट्स आहेत यांच्या देखील इफेक्ट होतो जे प्रॉपर्टी आहेत ज्या प्रॉपर्टी पर्सनल प्रॉपर्टी बिल्डिंग प्रॉप बिल्डिंग त्यानंतर जे काही पब्लिक प्रॉपर्टी आहेत हे देखील डिस्ट्रॉय होतात हे लफडं आपल्याला माहिती पाहिजे ओके तर त्यानंतर फर्स्ट ॲड तर दुसरं म्हणजे मॅनमेड मॅनमेड जे आहे तर ते मॅनमेड जे आहे ओके जे मॅनमेड जे आहे दुसरं म्हणजे मॅनमेड मॅनमेड जे आहे आपण दोन टाईप म्हटले नॅचरल आणि मॅनमेड मॅनमेड म्हणजे काय असतं मॅनमेड म्हणजे बघा याच्या नावातच आहे बोळ रूप आहे मॅनमेड म्हणजे बघा जे आजकाल बॉम्ब फोडणे वगैरे यात सर्वात म्हणजे पाकिस्तान मंगा याचं टेरिस्ट वगैरे खूप ठिकाणी टेरलिस्ट जसं की मुंबईचा ताज हॉटेलचा हो हमला हा मॅनमड आहे याचं खूप म्हणजे याच्यामुळे खूप गहानी वगैरे होते ओके याचं दुसरं इम्पॉर्टंट म्हणजे फॉरेस्ट फायर फॉरेस्ट फायर जे आहे एक तर तो फॉरेस्ट फायर कशा पद्धतीनं होणार फॉरेस्ट फायर जे आहे फॉरेस्ट फायर आहे एक तर नॅचरली होणार किंवा ज़... हो मग ते नॅचरल पद्धतीने होणार किंवा मग ते मॅनमेड पद्धतीनं होणार बघा ओके जे जे ॲक्सिडेंट वगैरे हे जे आहेत हे कंट्रोल हे ॲक्सिडेंट हे जे ॲक्सिडेंट होतं याला कंट्रोल कसं करायचं तर हे जे जिडास डिजास्टर आहेत हे जे डिजास्टर पाहायला मिळतात तर याच्याकरिता काही अवेअरनेस आहेत ते बघूयात आपण ओके तर बघा फर्स्ट आहे फर्स्ट एड फर्स्ट एड ओके डिजास्टर तर फर्स्ट एड म्हणजे बघा की पहिल्यांदा आपल्याला याची पहिली स्टेप माहिती पाहिजे म्हणजे की जर कधी डिझास्टर झालं तर पहिली स्टेप काय आहे प्रिव्हेंटिव्ह काय आहे त्याचे तर हे बघायचे आहे समजा जर कोणाचं रक्त वाहत असेल आणि जर तुम्ही बघा जे म्हणजे डिझास्टर कधी झालं तर तिथं आपल्याला समजा म्हणजे कधी डिझास्टर झालं तर तिथं कन्फर्म मार लागलाय हे होणार मग ते नॅचरली पद्धतीने झालं आहे किंवा मग ते मॅडमेड पद्धतीने झालं आहे काय झालंय ते आपण बघू शकतो ओके दोघेही दोन्ही केसमध्ये तिथे जखम लागणार आहे किसी के दिल पे तो किसी के शरीर पे ओके तो सर दिल पे कब म्हणजे स... दिल ज्या वेळेस या केसमध्ये असेल त्यावेळेस दिलपे होऊ शकतं आणि ज्या वेळेस आ... नॅचरल आहे त्यावेळेस बॉडीला होऊ शकतो ओके तर आजकाल जे आहे तर ते या केसमध्ये जास्त ही आहेत केसेस जास्त आजकाल या केसमध्ये आहेत ओके तर याला या जर याला के म्हणजे क्युअर केलं तर याला केअर करता आली पाहिजे याला फास्ट एड म्हणतात फास्ट फर्स्ट एड जे आहे फर्स्ट एड बघा फर्स्ट एड याच्या नावातच फर्स्ट एडियाच्या नावातच काय आहे जे फर्स्ट एडियाच्या नावातच बघा हे आहे याच्या नावातच सगळं आहे फर्स्ट एड फोकस असतं फर्स्ट एड याच्या नावाचाच एक फोकस असतो याला खूप uh, so, uh, 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 सारे इम्पॉर्टंट आहे बघा बॉ एक फर्स्ट एड बॉक्स असतो ओके सो तो बॉक्स त्याच्यामध्ये डेटॉल वगैरे असतो डेटॉल काय असतो एक अँटीसेप्टिक असतो ओके त्यानंतर आहे बँडेज नंतर खूप सारे याच्यात uh, असतं uh, ओके सर पट्टी वगैरे हे असं खूप सारे लफडे असतात त्याच्यामध्ये ओके म्हणजे okay? जर कोणी या डिझास्टर मधून जात असेल समजा कोणता ऍक्सिडेंट झाला तर रक्त वगैरे वाहत असेल तर तिथे आपण बँडेज ही काय तिथे आपण ही पट्टी वगैरे लावली पाहिजे ओके okay? जर कोणाचं रक्त वगैरे वाहत असेल तर तिथे आपण फर्स्ट एड लावली पाहिजे ओके okay? तर फर्स्ट एड लावण्याचे जे काही एड म्हणतोय मी ती कळते तुम्हाला जे एड आहे एड म्हणजे काय एड म्हणजे मदत ओके okay? एड म्हणजे काय आहे मदत सहाय्यता खूप सारे फास्ट एड्स आहे लावल्यामुळे जर खूप सारे फास्ट एड्स लावल्यामुळे फर्स्ट एड्स लावल्यामुळे काय होतं बघा जर खूप ब्लडिंग होत असेल तर ती पट्टी लावल्यामुळे एक तर ब्लडिंग थांबेल किंवा कमी येईल ओके okay? तर त्यामुळे ब्लडिंग लॉस होणार नाही जर नंतर जर प्रॉब्लेम होत असेल म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामुळे जर तुम्ही तसंच दुर्लक्ष केलं तर त्याची ते डेथ देखील होऊ शकते ओके तर डायरेक्ट तो टपकू देखील शकतो ओके जर तुम्ही दुर्लक्ष केलं रक्त वाहते वाहते वा तो हॉस्पिटल पोस्त जाऊ तर तो माणूस टपकला असणार त्यामुळे थोडंसं समजून घ्या फर्स्ट एड पट्टी कशी लावायची आहे हे बेसिक गोष्टी आहेत हे शिकायला पाहिजे ओके याचे काही प्र प्रिन्सिपल्स आहेत ओके ते आपण बघूयात काही प्रिन्सिपल्स आहेत प्रिन्सिपल्स याचे एक बेसिक प्रिन्सिपल्स आहेत बेसिक प्रिन्सिपल ए बी तर याचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याला ओके okay, याचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत याला A, B, okay? so, A, B, okay? so, ए बी सी असं म्हटलं जातं ओके सो हेल्डवे ह्याचे बेसिक प्रिन्सिपल त्याला ए बी सी म्हटलं जातं ओके सो तर बघा ए म्हणजे ए म्हणजे काय तर ते बघूयात आता आपण ओके तर बघा ए म्हणजे अवेअरनेस अवेअरनेस तर ए म्हणजे काय आहे अवेअरनेस यो अवेअरनेस म्हणजे काय तर बघा अवेअर वे म्हणजे तुम्हाला माहीत आहे असेल की काही डिझास्टरमध्ये काही लोक बिल्डिंग सॉरी ब्लडिंग खाली म्हणजे एखादा भूकंप वगैरे आले असेल तर बिल्डिंग खाली दबतात किंवा काही लागलं ला, तर ता त्यांना श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होतो ओके बिल्डिंग खाली वगैरे दबले तर त्यांना श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होत येतो जर त्यांना ऑक्सिजन नाही मिळालं तर पाहिलं तुम्ही पाहिलं असेल की सर्वात पहिल्यांदा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मास्क घातला जातो सिलेंडर त्यांना कनेक्ट करून त्यांना जे काही ऑक्सिजन देण्यात सोपं जावं म्हणून ऑक्सिजन घेण्यासाठी सोपं जावं म्हणून त्यांना हे केलं जातं समजा काही रुरल एरिया असेल तर तर त्या ठिकाणी हॉस्पिटल खूप लांब असतं ओके हॉस्पिटल नसतं देखील काही ठिकाणी तर अशा प्रकारे असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही तिथं ऑक्सिजन सिलेंडर लावू शकत नाही तर तिथे तुम्ही काय करू शकता स्लाइड स्केच राहिले का ए, हां तर तिथे तुम्ही काय करू शकता तर तिथं तुम्ही जे आ, तर तिथं तुम्ही त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला अशा ठिकाणी बसवा त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो प्रॉपरली मिळेल अशा पद्धतीने त्याला बसवा ओके तर ऑक्सिजन जो आहे त्याला प्रॉपरली पद्धतीने मिळावा अशा ठिकाणी त्याला बसवा तर त्याला कसं बसवायचं त्याचं जे हेड आहे त्याचं जे हेड आहे म्हणजे त्याचं जे काय बॅकवर्ड साइडला हेड ठेवायचं ओके डोकं जे आहे ते मागच्या साईडला ठेवायचं साईड त्याचे जे काही साईट आहे तर ते ठेवा झोपवायचं आहे त्याला त्या व्यक्तीला मूळ ऑक्सिजन प्रॉपरली मिळाला पाहिजे अशा ठिकाणी बसवायचं आहे त्याला ओके जर त्या व्यक्तीला डोक्याकडे झोपवलं असेल तर ऑक्सिजन प्रॉपरली मिळू शकतो नंतर दुसरा आहे ब्लिडिंग ओके नंतर आहे ब्रिदिंग ओके ब्रिदिंग ब्रिदिंग श्वास घे गे, श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही जर त्या व्यक्तीला ब्रिदिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ब्रिदिंग स्टॉप झाली असेल तो सरवात आ, औस, आ, आ, जर, आ, आ, तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे त्या व्यक्तीला आर्टिफिशियल जे काही व्हेंटिलेशन असतं ते द्यायचं आहे असं काय असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघा आर्टिफिशियल जे काही व्हेंटिलेशन आहे ते तुम्ही टी व्हीत किंवा हॉस्पिटलमध्ये ऐकलं असेल बघा एखाद्या व्यक्तीला जर श्वास घेण्यासाठी प्रॉ श्वास घेण्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्यात जर प्रॉब्लेम येत असेल किंवा बंद झालेली असेल तर तरीही तरीही काही मिनिट तो व्यक्ती जिवंत राहू शकतो ओके त्या त्याचं हृदय काम करत तर त्या टायमाला तुम्ही त्या ठिकाणी जे काही आर्टिफिशियल व्हेंटिलेजन्ट द्यायचं असेल जर जवळ हॉस्पिटल नसेल तर काय करायचं तिथं ता तुम्ही शॉक वगैरे काही देऊ शकत नाहीत तर त्यामध्ये जे काही तुमचं स्वतःच पॉईंट्स घेऊ शकतो त्या तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं जे काही मऊत आहे तर त्याच्या मऊतमध्ये हे करू शकता ते तुमचं तोंड आहे सो तो ते हे करू शकता तोंडात तोंड देऊन जे काही स्वतःचं जे काही स्वतःचं तोंड आहे त्या दुसऱ्याच्या याच्यात ऑक्सि देऊन जे ऑक्सिजन आहे तर समोरच्याला तुम्ही देऊ शकता ऑक्सिजन फ्लो करू शकता ओके ऑक्सिजन ट्रान्स्फर होत त्यातून पूर्ण प्रयत्न करा की त्याला पूर्ण ऑक्सिजन मिळाला पाहिजे असा प्रयत्न करा त्याची जी काही श्वसन जी ब्रिदिंग आहे ती पुन्हा सुरळीत होऊ शकते ओके ब्रिदिंग दिल्यानंतर लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हॉस्पिटलाइट हॉस्पिटलाइट करायचं आहे ओके ॲडमिट करायचं आहे हॉस्पिटलाइटमध्ये हॉस्पिटलमध्ये तर नंतर आहे तर त्याला माउथ टू माउथ हे करायचं आहे ओके हे करायचं आहे तर माउथ टू माउथ ऑक्सिजन ही प्रोसेस जी आहे एखाद्याची लाईफ वाचू शकते वाचू शकते ओके एखाद्याची लाईफ जी आहे वाचण्यासाठी हे देखील करावं लागतं हे इम्पॉर्टंट आहे तिसरं आहे सर्क्युलेशन सर्क्युलेशन जे आहे बघा सर्क्युलेशन सर्क्युलेशन जे आहे बघा कधी कधी काय होतं की आता आपण बघा सर्क्युलेशन म्हणजे काय बघा कधी कधी काय होतं की ब्रिदिंग वगैरे स्टॉप झाले असेल तर आऊट मा आऊट माउथ दिलं जातं ओके कधी कधी ही जे ऑक्सिजन आहे ते पोहोचत नाही ओके रिस्पिरेशन प्रोस प्रॉपरली होत नाही त्यावेळेस काय करायचं आहे त्याचं जे चेस्ट असेल तर जसं की हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे आपण काय करतो हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रेस त्याला करतो ओके तर इलेक्ट्रॉनिक झटका देतो त्याला तर तसंच काय करायचं आहे त्याला प्रेस करायचं आहे छातीवर त्याच्यात दाबायचं आहे खूप दाबायचं नाही थोडं दाबायचं नॉर्मली ओके नॉर्मली चेस्ट करायचं आहे हा थोडंसं झट प्रेस केल्यानंतर फिनिश हे केल्यानंतर चेस्टवर झटका ओके ओके थोडंसं दाबल्यानंतर झटका दिल्यानंतर हार्टवर हर्टवर जे काही हृदय आहे हार्टवर झटका दिल्यानंतर त्याचे जे काही फिनिशिंग आहे तर ती फिनिशिंग आहे पुन्हा सुरू होते ओके तर तुमच्याकडे ती एक म्हणजे तुमच्याकडे तर मशीन नसणार आहे नाही आहे हॉस्पिटल लांब आहे तर माउट टू माउट ऑक्सिजन देऊ शकता किंवा त्याच्यामध्ये चेस्टवर वर जोरात दाबायचं आहे प्रेस दाबायचं इतकंही दाबू नका की तो देवाकडे जाईल इतकं दाबू नका नॉर्मली दाबा पंधरा ते पंधरा वेळा ओके त्यानंतर त्याला सी त्याला सी पी आर असं म्हणतात त्याला सीपीआर म्हणतात ओके तर ही ह्याला ही सर सर्क्युलेशन मी प्रोसेस जी आहे ते टेक्निक ते, ते, ऑक्सिजन माउट टू माउट नंतर त्याला जेंट्स चेस लावायचं चेस्ट लावायचं प्रेस करायचं चेस्टला आणि पंधरा ते तीस वेळा काही टाईमानंतर तो ऑक्सिजन देत राहायचं आणि या, या ही जी सीपीआर आहे ही सीपीआर सीपीआरचं मिनिंग आहे सीपीआरचं मिनिंग आहे बघा कार्डिओ परमनंट रेस्पिरेशन ओके कार्डिओ परमनंट रे, रेस्पिरेशन ही आहे त्याचं ही मिनिंग ओके तर ओके हां तर आ, तर सीपीआरच मीनिंग काय आहे तर ही तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे ओके तर ओके तर बघा तर एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही सीपीआर सर्क्युलेशन म्हटलं जर सर्कुलेशन म्हटलं तर ती एक टेक्निक आहे ऑक्सिजन माउट टू माउट दिल्यानंतर चेट्स प्रेस केल्यानंतर पंधरा ते पंधरा वेळेस त्यानंतर टाय काही टाइमानंतर ऑक्सिजन देत रहा या सी पी आर च मीनिंग आहे कार्डिओ परमनंट रिएस्पिरेशन जर एखाद्या व्यक्ती जर पडला असेल किंवा श्वास घे गे, श्वास घेण्याची क्रिया जी आहे ती चालू नसेल तर श्वास घेण्याची क्रिया जर चालू नसेल तर तुम्ही त्या तुम्हाला जर वाटलं की जर तुम्हाला वाटलं कि ती, हो तो व्यक्ती टिपिकल आहे तर त्या व्यक्तीला प्रॉब्लेम होतो तर त्यामध्ये एखादा फक्त ती प्रोसेस करा ओके एकदा ती फक्त प्रोसेस करा काही डिझास्टर सो फ्रेंड्स सध्या मी तब्येत वीक आहे माझी ओके सो so, आवाज जाऊन कळत असेल वीक आवाज थोडा हे होतोय तर थोडंसं समजून घ्या ओके तुमचं जे आहे आपल्याला दोन मार्चला दोन मार्चपासून सिलेबस संपवायचा आहे त्यामुळे तब सध्या तब्येत वीक आहे माझी तरीही लेक्चर्स घेतोय ओके फक्त सपोर्ट करा मला बाकी काही नाही का हे जे काही डिझास्टर असतात असे हे काही डिझास्टर असे असतात की रक्त खूप वाहत आहे ओके तर वाहते तर त्या केसमध्ये तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवा ओके त्याला काय करा तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवा ओके स्वच्छ पाण्याने धुवा त्याला स्वच्छ पाण्याने धुवा जे जे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने त्याला फिट बांधा त्यामुळे जी ब्लडिंग आहे ती कमी होईल जर फास्ट जर फ्लस्टिकचर झालं असेल फ्ल फ्रॅक्चर असेल जर झालं असेल व्हॉलेंटियल तर जर व्हर्टिकल कॉलम म्हणजे मनका जर असेल तर बघा ज्यांना मनक्याचा आजार आहे त्यांना पट्टा दिला जातो का पट्टा दिला जातो कारण जो मणका आहे तो जास्ती हलू नये म्हणून जास्तीत जास्त हलू नये तो एका ठिकाणी हा जास्त फिट राहावा म्हणून तो पट्टा दिलेला असतो त्याच्यामुळे जी आहे ती मान हलवता येत नाही त्यामुळे तर त्या पट्ट्यामुळे जो आहे तो तो, तो हे होतो थोडासा त्यांना आराम मिळतो ओके जर फ्रॅक्शन झालं असं फ्रॅक्चर झालं असेल तर ता त्याला प्रॉपर पद्धतीनं बसवायचं आहे कारण कारण की इन मूव लाईफ हो, कारण की इन मू लाईन होऊ हो नये म्हणून जास्त हालचाल होऊ नये म्हणून जर हालचाल झाली तर त्याला वेदना होईल खूप आणि त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे त्याला स्ट्रेचरवर बसवायचं आहे स्ट्रेचरच्या हेल्पने हॉस्पिटलाइज करायचं आहे जर समजा काही केसमध्ये एखाद्या व्यक्तीला जे आहे तर ओके हां तर समजा एखाद्या कंडिशनमध्ये एखाद्या व्यक्तीला जर जळाला असेल किंवा जे पोळलं असेल तर त्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी जळलं असेल जो एरियाला लाग म्हणजे जळाले त्या एरियाला काय करायचं आहे त्या एरियाला तुम्ही त्या एरियाला हे करायचं आहे त्या एरियाला थंड पाण्याने स्किन हे करायचं आहे ओके थंड पाण्याने स्किन करायचे आहे ते हे करून घ्यायचं आहे स्क स्किन लागावं लागेल त्यानंतर जे काही जी इंडस्ट्री इंडस्ट्रीशन कमी जी इंडस्ट्रीशन कमी होईल जे काही जळजळ जल आहे ती कमी होईल थंड पाण्याने हे केल्यानंतर थंड पाणी टाकल्यानंतर तर थोडंसं क्लीन केल्यानंतर त्याच्यावर नॉर्मली थंड क ठेवा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हॉस्पिटल करा ओके okay. uh, ही जी प्रोसेस आहे ही uh, ही जी प्रोसेस आहे कमीत कमी, कमी दहा वेळा करायची आहे ओके okay? जी जवळजवळ दहा मिनिट्स करायची आहे टेन मिनिट्स करायची आहे ओके सॉरी हे सगळं जे आहे हे फर्स्ट एडमध्ये येतं ओके त्याच्यामुळं एखाद्याची जे काही याच्यामुळे एखाद्याचं जे काही जीवन वाचू शकतं ओके ही जी प्रोसेस आहे ही टेन मिनिट्स करायची आहे याच्यामुळं जे जळजळ आहे ते बंद होईल हे सगळं फर्स्ट एडमध्ये येतं याच्यामुळे एखाद्याचं जीवन वाचू शकतं ओके आणखीन एक टेक्निक आहे या टेक्निकमध्ये फर्स्ट राईस ओके तर ती पुढं आहे तंत्र आहे राईस ओके तर हे जे आहे हे, हे खूप राईस राईस म्हणजे खाण्याचे राईस नाही आहे या ठिकाणी तर राईस वेगळे येते ओके आर राईस म्हणजे खाण्याचे नाही येते ते वेगळं आहे ते ओके तर आता राईस बघणार आहोत हे एक टेक्निक आहे तुम्ही टी व्हीमध्ये मध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये पाहिलं असेल ऐकलं असेल की तुम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा टी व्हीमध्ये बघितलं असेल की असेल की डॉक्टर म्हणतात की याला राईस राईस म्हणजे खाण्याचं राईस नाही आहे ते ओके राईसचा फुल फॉर्म आहे रेस्ट रेस्ट आईस कॉम्पिटिशन आणि ओके आय म्हणजे रेस्ट आय म्हणजे आईस म्हणजे डिप डिस्टमेंट कॉम्प्रेशन करणे ई म्हणजे इलिवेट करणे ओके सी म्हणजे कॉम्प्रेशन करणे ओके हे आहे याचा मिनिंग ओके तर बघा आता याचं लफडं काय आहे तर जसं की बघा सर्वात पहिल्यांदा समजा काही लागलं तर सर्वात पहिल्यांदा काही लागलं असेल तर सर्वात पहिल्यांदा रेस्ट करावा लागणार आहे जी की इम्पॉर्टंट आहे बॉडी रिकवर होण्यापर्यंत ओके तर बॉडी जी आहे ते ती रिकवर होईपर्यंत तुम्हाला जितका टाइम लागेल बॉडी रिकवर होण्यासाठी तितका तुम्हाला रेस्ट करावा लागणार आहे रेस्ट ही सर्वात पहिली टेक्निक आहे त्यानंतर आहे लाग... आईस तर त्यानंतर ती काय जितकं लाग जिथं लागलं आहे तिथं ते जखम ती आईस ठेवा क्लीन करा ओके तर क्लीन करायचं आहे आईसनी त्याच्यावर जखम हील करायण्यासाठी काम होतंय त्याचं ओके ही खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आहे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन जे आहे कॉम्प्रेशन म्हणजे जिथं जखम झाली आहे तिथं जी स्ट्रीटमेंटनंतर आई स्ट्रीटमेंटनंतर त्याच्यावर आऊल प्रेशर द्यायचं आहे जितकं जोरात होईल तितक्या जोरात मसाज करायची आहे ओके जितक्या जोरात होईल तितक्या जोरात मसाज करायची आहे त्यामुळं काय होईल मसाजमुळं थोडस सेल्स कॉम्प्रेस होईल त्यानंतर लवकर तो ठीक होईल त्यानंतर आहे इलिवेट इलिव्हेट जे आहे इलिवेट, इलिवेट म्हणजे जे जो पर्सन असेल त्याला कन्फर्म पोजिशनला ठेवा इलिवेट करा ओके त्यामुळे जे ब्लड्स आहे ते फ्लो होन प्रॉपर होणार आहे की होणार आहे ही आ, होती आपली राईस स्टेटमेंट ओके आता जे आप मी सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे तर ते पेपरला तर नाही विचारणार ओके पेपरला तर विचारणार नाही आहे पट खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर बघा बघा हे जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे पण पेपरला काही विचारले जात नाही आहे ओके तर बघा आता एक स्क्रीनवर मी घेतलेली आहे आय होप तुम्हाला आता ही दिसत असेल बघा पहिलं आहे याच्याबद्दल बेसिकली याच्याबद्दल खूप हे आहे इम्पॉर्टंट आहे याच्यामुळे तुमच्यामुळे एखाद्याचं जीव देखील वाचू शकतो ओके तर बघा फर्स्ट आहे हॉल मेथड ओके हॉल मेथड मध्ये काय करायचं आहे या मेथडमध्ये काय करायचं आहे एखाद्या व्यक्तीला जर आ, ही म्हणजे चिल्ड्रन असेल किंवा हे असेल एस तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे खांद्यावर घेऊन किंवा अशा पद्धतीने जर पाया लागला असेल तर आ, आ, त्याला आपण सपोर्टचा खांद्याने सपोर्टच्या खांद्याच्या सपोर्ट अशा सपोर्ट पद्धतीने सपोर्टने तुम्ही त्याला आ, हे करू शकता, आ, हे, आ, एक शकता, शकता त्याला हे बसू शकता किंवा हॉस्पिटलाइज करू शकता ओके किंवा कॅम्प वगैरे असेल तर ते कॅम्पसवर नेऊ शकता ओके त्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे ह्युमन ह्युमन क्रेज मेथड ओके तर हि याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला पडलाय तर त्याला तुम्ही असं सपोर्ट अशा पद्धतीने सपोर्ट करू शकता आणि त्याला मध्ये बसू तुम्ही हॉस्पिटलाइट किंवा जिथं होमला किंवा हॉस्पिटलाइट करू शकता ओके त्यानंतर नेक्स्ट आहे प्राइझिंग फॉर हँड क्लि फोर हँड क्लिअर तर म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने चार हात करायचे आहेत ओके सो ही हे याचं आहे ओके ओके okay, सो so, मेथड बाय फ्री फायरिंग तर याच्यामध्ये जे आहे क्रिकेट म्हणजे तर इथे तुम्हाला सिंपली खांद्यावर ही बसवण्याचं ही आहे या केसमध्ये किंवा तुम्ही पटकुळी घेऊन नेऊ शकता याला ओके okay, सो so, या केसमध्ये तुम्ही काय करू शकता इथे त्याला क्रायझिंग बिग बॅक तर याला तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही पाठकुळी नेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं हातावर नेऊ शकता किंवा तुम्ही याला नॉर्मली जे आहे तर ते प्रॉपर पद्धतीने न्यायचं आहे याला ओके सो so, त्यानंतर आहे पिलिंग अँड पिलिंग मिलिंग मेथड तर याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये तुम्हाला असे म्हणजे पाठीमाग एक हात करायचा आहे आणि मध्ये याच्या दोघीच्या खुर्ची टाईप करायचा आहे चिअर टाईप आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बसून त्याला न्यायचं आहे हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला न्यायचं असेल तिथं तुम्ही नेऊ शकता ओके त्यानंतर कॅम्पस वगैरे आहे तिथं तुम्ही नेऊ शकता त्यानंतर सेकंड आहे स्ट्रीचर स्ट्रीचर काय आहे बघा स्ट्रीचर जे आहे स्ट्रीचर म्हणजे ती समजा एखाद्याला लागलं आहे तर तिथं तुम्ही त्याला स्ट्रेचर ब इमिडिएटली इमर्जन्सी कंडिशनमध्ये जे आहे तर तुम्ही त्या स्ट्रीचरनं अवेलेबल नसेल तर तिथं टेम्परेरी ते स्ट्रीचर तुम्ही तयार करू शकता यूजिंग ब्लँकेट वगैरे तर अशा पद्धतीनं दोन या ठिकाणी हे ठेवायचे आहेत सपोर्टर आणि इथेमध्ये ब्लँकेट वगैरे काही हे ठेवून याच्यामध्ये तुम्ही या त्या व्यक्तीला ठेवून तुम्ही हॉस्पिलाईट करू शकता किंवा ज्या ते कॅम्पस वगैरे असेल तिथे तुम्ही नेऊ शकता ओके तर अदर इमर्जन्सी जे काय अदर इमर्जन्सी हे जे आहे मेच्युअर तर बगा? का है, का है, है, ते काय आहे बघा तर ते काय आहे ते बघूयात आपण ओके तर बघा याच्यामध्ये काय आहे की जे काही सिव्हिल ॲडमिट हे आहे तर ते प्रॉपर पद्धतीनं करा आणि जे काही वगैरे जे काही ॲविडन्सेस आहे ते पाळा आणि समजा जर काही असेल तर तेही करू शकता ही पेपरला विचारलं जात नाहीये ओके सो तरीही सांगतो की हे जे आहे जे बॉम्ब फ्रायर वगैरे आहे इयर हे फायर आहे यांच्यापासून किंवा बेड टाइम हे जे पैसे टाईप्स आहे हे जे यूज एव्हिडन्स आहेत हेही करू शकता ओके म्हणजे असेल तर सो <laughs> थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज मिळूयात आपण नेक्स्ट चाप्टरमध्ये चॅप्टर नंबर टेनमध्ये ओके ते थँक्यू बाय मिळूयात ओके सो आपला दोन मार्चपासून टेनचा सिलेबस सुरू होते, तर नक्की सांगा मित्रांना फ्रेंड्सला आणि शेअर देखील कर, ओके थँक्यू